महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय नानापेठ अहिल्याश्रम इथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. सदर पुरस्कार वितरण हे ग्रामीण विकास व महिला बालकल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा ग्राहक आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिलीप कांबळे, जलसंपदा व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रमही ठेवण्यात आलाय. राज्यातील मातंग समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी 25 व्यक्तींना प्रत्येकी रुपये 25,000 शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र खंड सप्तानिक गौरव करण्यात येतो. तर 6 संस्थांना प्रत्येकी 50,000 पुरस्कार शॉल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येतो. सन 2017-18 व सन 18-19 या वर्षाचे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये 15 तारखेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने दिले जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण हे ग्रामविकास मंत्री सन्माननीय पंकजताई मुंडे यांच्या शुभहस्ते करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिले जाणाऱ्या पुरस्कारामध्ये 2017-18 व 18-19 अशा 2 वर्षाचे मिळून 50 व्यक्तींना पुरस्कार दिले जाणार आहेत आणि 12 संस्थांना देखील हे पुरस्कार दिले जाणार आहेत. दादासाहेब गायकवाडांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार राज्यस्तरीय 1 व्यक्ती आणि 1 संस्थेला दिला जाणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुरस्काराचं जे स्वरूप आहे, 25,000 रुपयाचं एक निधी, शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जे पुरस्कारार्थी आहेत यांना पूर्ण हयातभर पती पत्नींना महाराष्ट्र राज्याची जी ST महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा या पुरस्काराच्या अंतर्गतच आमच्याकडून दिली जाते. पत्नी किंवा पती नसेल तर एक सहकार्यासह प्रवास आपल्याला करता येतो. त्याचबरोबर एक आयकार्ड देखील यांना दिलं जातं. मंत्रालयीन कामकाजासाठी जर आपल्याला माहिती आहे की थोडंसं लाईनीत उभं राहावं लागतं, त्याचा पास काढावं लागतं, परंतु या सन्माननीय व्यक्तींना आयकार्ड दाखवल्यानंतर मंत्रालयात किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात प्राधान्याने प्रवेश दिला जाईल अशा प्रकारची सुविधा याच्यामध्ये आहे. शासकीय जे वसती आपलं शासकीय जे रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊसमध्ये देखील आमदार खासदारांना जसं सुविधा दिली जाते राहण्याची मुक्कामाची, तशा प्रकारची देखील सुविधा या सर्व सन्माननीय व्यक्तींना राज्यात कुठेही गेल्यानंतर त्यांना राहण्याची सोय मोफत या ठिकाणी करून दिली जाते.